लोकसभा निवडणुकीत युवकांना उमेदवारांकडून काय अपेक्षा आहेत, त्यांनी कोणते प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्यावं याबद्दल पुण्यातील राजकीय पक्षांच्या युवकांनी आपली मते व्यक्त करून या निवडणुकीत काँग्रेसकडून मोहन जोशी तर भाजपकडून गिरीश बापट यांच्याकडून काय अपेक्षा आहेत, त्यांनी यापूर्वी राजकीय जीवनात कशा पद्धतीने सामाजिक प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले आहेत पाहूयात. पुणेकर नागरिकांनी मागील निवडणुकीमध्ये लोकसभेचा उमेदवार म्हणून अनिल शिरोळ यांना बहुमताने निवडून दिलं. त्यानंतरून त्या 5 वर्षानंतर त्यांनी आजपर्यंत या ठिकाणी 12 लोकांना ते दिसलेसुद्धा नाहीत. आणि त्यानंतरून सुद्धा मोदी सरकारने या ठिकाणी भरपूर आश्वासनं दिली, 2 कोटी रोजगार, बाकीच्या गोष्टी, अमुक तमुक, मुद्रा लोन, हे ते. पण मुळात इथं काही प्रत्यक्षात काही उतरलेलंच नाही आहे. तरुणांचा कल हा बेरोजगारीकडे वाढलेला आहे. त्यातनं जे म्हणतात की आम्हाला चौकीदार करा, हे करा, ते करा, पकडत राहायला लावले आहेत. तिथं पुण्याच्या बाबतीत जर पुण्याचा जर सर्वांगीण विकास होत आहे, पुणे हे वाढत चाललेलं शहर आहे, पुणे हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे, भारतामध्ये पुणे आहे, पुण्यात भारत आहे हक्का. पुणे हे एकसंध राहणारा दे जो पूर्ण हा जो पुणे शहर आहे ते एकसंध राहणारं शहर आहे. ह्या शहरामधला नागरिक हा शेवटचा घटक हा शांतता मागतो आहे. परंतु पुणे गेले काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाणही वाढत चाललेलं आहे, स्त्री अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. ह्या सर्व बाबतीमध्ये पालकमंत्री म्हणून आणि गृहमंत्री हे अपयशी ठरलेले आहेत. मागील लोकसभा निवडणुकीला अनिल शिरोळे हे जे भरपूर मताधिक्याने निवडून आले होते, तर 5 वर्षात त्यांनी जी कामं केली ती लोकांना जरी दिसले नाही तरी जे विमानतळ विस्तारीकरण असो लोहगावाचं किंवा काही ह्याच्या ज्या परवानग्या आहेत त्या त्यांनी घेऊन जी मदत केलेली आहे, असे बऱ्याच काही गोष्टी आहेत, मेट्रो असू किंवा काय असू, खासदारांनी खूप ठिकाणी लक्ष घालून कामं मार्गीस लावलेली आहेत. आणि आत्ताचे जे पुणे लोकसभेचे जे आमचे पालकमंत्री जे उमेदवार आहेत गिरीश भाऊ बापट, यांचा एक विजन वेगळा आहे आणि यांचा युवकांसाठी तर विजन आणि मार्गदर्शन हे कायमच मोलाचं ठरत असतं. गिरीश भाऊ बापट हे आपले गणपती उत्सव असू दे किंवा अजून कुठल्या तरुणांच्या काही समस्या असू दे किंवा इथे जे UPSC MPSC साठी जे जो युवक वर्ग इथे पुणे शहरात येतो त्यांच्या जर का काही समस्या असतात त्या समस्या सोडवण्याचं काम हे सुद्धा गिरीश भाऊ बापट यांच्या कार्यालयातर्फे होत असतं. मुळात पुणेकरांचा भ्रमनिरास झाला मागील 5 वर्षात. मागच्या उमेदवाराला निवडून देऊन आता तुम्हाला बाकीच्यांनी सांगितल्याप्रमाणे 5 वर्षात आमचे खासदार कोण कुठे आहेत हे पुणेकरांना माहीत नाही आहे. पुण्यामध्ये जी 24/7 पाणी देण्याची जी काही निविदा होती ती आजपर्यंत असं कधी घडलं नाही की बाबा नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी फेरनिविदा काढण्याची वेळ आली, ती ह्या सरकारच्या काळात आलेली. दुसरी अस्तित्व नसलेली जलपर्णी, त्यासाठी 23 कोटी रुपयाचा खर्च झाला, त्याचा अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही त्यांच्यावरती. आणि मोहन जोशींना जो काही दीर्घ अनुभव आहे विधान परिषदेचा आणि पुणे शहरात ते गेली 40 वर्ष सार्वजनिक आणि राजकीय क्षेत्रात काम करतात, ते जर पाहिलं तर तरुणांना त्यांच्याकडनं एक अपेक्षा आहे. कारण त्यांच्याकडे राहुल गांधींचं जे तरुणांसाठी जे विजन आहे त्याची मोठी सिदोरी आहे आणि त्या जोरावरती ते पुणे शहरामध्ये 100% यशस्वी होतील.